महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। निवडणुकीत कानांना बरे वाटणाऱ्या घोषणा करते मोहिते पाटलांचा मोदी सरकारावर घणाघात। सोलापूर जिल्हा व मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पंढरपूर येथे जय भारत सत्याग्रह सभा तसेच भोसे येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्यात मोहिते पाटील बोलत होते। ते म्हणाले की निवडणूक काळात पोकळ आश्वासने द्यायची, त्यानंतर जनतेच्या प्रश्नाकडे पाठ फिरवण्याचं काम सध्याचे भाजप सरकार करत आहे। जय भारत सत्याग्रह सभेच्या माध्यमातून काँग्रेसने जनतेच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडली आहे। देशात लोकशाही जिवंत ठेवण्याचे असेल तर सर्वांनी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले। माजी आमदार रामहरी रूपनवर, जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंग मोहिते पाटील, काका कुलकर्णी, सुधीर भोसले, सुभाष भोसले, तालुक्यातील ज्येष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, फ्रंट सेल विभागाचे अध्यक्ष व पदाधिकारी सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत शिंदे, महम्मद उस्ताद, सागर कदम, शंकर सुरवसे, चारुशीला कुलकर्णी, साधना राऊत आदी उपस्थित होते। जय भारत सभाग्रह सत्याग्रह सभा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेसकडून घेतली जाते, त्याला महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सोबत आहेत, त्याचबरोबर वज्रमुठ सभा पण सगळीकडे चालू आहेत, नेमकं काय सांगाल ह्या सध्या देशामध्ये जी परिस्थिती आहे, तडपशाहीचं राजकारण चालू आहे, सत्तेचा गैरवापर करून विरोधकांची गळचेपी केली जाते। राहुल गांधीसारख्यांची जर खासदारकी रद्द होत असेल तर सामान्य माणसाचं या देशामध्ये, या लोकशाहीमध्ये, सध्याच्या सरकारच्या राज्यामध्ये काय होणार, हा सगळ्याला मोठा पडलेला प्रश्न आहे आणि जनतेमध्ये त्या दृष्टीनं जागृती निर्माण करावी, या दृष्टीनं कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन कोपरा सभा घ्याव्या अशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची सर्वांना सूचना आहेत। त्याचा एक भाग म्हणून पंढरपुरात ही आजची सभा आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं पुणे म्हणा, मुंबई, नागपूर, अमरावती अशा ज्या वज्रमुठ सभा घेतल्या जात आहेत त्या राज्यातील प्रमुख नेते त्याला हजर राहत आहेत। तिन्ही पक्षाचे मिळून आणि आमचे मित्रपक्ष जे आहेत त्यांच्या वतीनं एक विराट, लोकांच्या अशा अपेक्षा आहेत व सगळ्यांनी एकत्र येऊन आम्हाला पुढील दिशा द्यावी आणि सध्याच्या राज्य सरकारबद्दल काय चाललं आहे हे सांगावं अशी लोकांची इच्छा, आणि म्हणून मोठ्या मोठ्या महापालिकेच्या शहरामध्ये या सभा होत आहेत। त्यानंतरचं प्रोग्राम पुन्हा गावागावामध्ये, तालुक्यामध्ये जाणार आहे, ही त्यामागची भूमिका आहे। भारत जोडो यात्रा झाली आणि त्यानंतर आता आपण सत्याग्रह सभा गावोगावी घेत आहे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काय सांगाल या संदर्भात? आज आपण पाहतोय की लोकशाही जर टिकवायची असेल तर सत्ताधाऱ्यांच्या बरोबर विरोधी पक्षसुद्धा सक्षम असला पाहिजे, पण गेल्या 9 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं भाजप सरकार, मोदी सरकार या देशामध्ये विरोधी पक्षातले तोडफोड नाहीतर त्या नाटक कर आणि विरोधी पक्षाचा आवाज दाबायचं काम या ठिकाणी चालू आहे, ही लोकशाहीला अतिशय घातक भूमिका आहे आणि कुठेतरी हुकुमशाहीच्या दिशेने जाणारी ही भूमिका असल्यामुळे आज आपण पाहतोय की काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये 350 रुपयाला जो सिलेंडर मिळत होता तो आज 1100-1200 गेला, काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये 60-70 रुपयाला जे पेट्रोल मिळत होतं ते आज जवळजवळ 110 रुपयावर गेलं, आणि ही कुठेतरी हुकुमशाही पद्धतीनं कामकाज होत असल्यामुळं ही आज सर्वसामान्य जनतेसाठी कुणी आवाज उठवला की त्याचा आवाज दडपण्याचं काम सध्या भाजप सरकारच्या माध्यमातून चालू आहे, आणि म्हणून आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधींनी नफरत छोडो भारत जोडो, कन्याकुमारी ते काश्मीर ही यात्रा काढली आणि त्यांना एकच संदेश द्यायचा होता की राजकारणाच्या पलीकडे सुद्धा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि हा विविधतेने नटलेला आपला भारत देशामध्ये सर्व समाजातल्या लोकांना एकत्र घेऊन बंधुत्व वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत। एवढंच नाही तर आज आपण पाहतोय की लोकांचं उत्पन्न वाढवण्याचे जे साधनं होती ती कमी होताना दिसत आहेत, युवकांच्या नोकऱ्या फार मोठ्या प्रमाणावरती बेरोजगार युवक झालेला आहे, खताच्या किमती वाढल्या, तेल, डाळ, तूप ह्यांच्या किमती वाढल्या आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेचं कुठंतरी आर्थिक घडी विस्कटलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच्या विरोधात काँग्रेस पक्ष अतिशय सक्षमपणे मुद्दे मांडत असताना राहुलजी गांधी
अतिशय लढाकू वृत्तीने सर्वसामान्य जनतेच्या सभागृहामध्ये प्रश्न मांडत असताना हा आवाज दाबवायचं काम भाजप सरकार करत आहे. हा आवाज नुसता राहुलजींचा नाही, तर राहुलजी सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न सभागृहात मांडतायत, म्हणजे राहुलजींच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न दडपण्याचं काम आज मोदी सरकार करते, त्याच्या विरोधामध्ये जनजागृती करण्यासाठी हा जय भारत सत्याग्रह आम्ही चालू केलेला आहे. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.